एसटी संपाबाबत सध्या जी बैठक सुरू आहे त्याबाबतची उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची सध्या एसटी संपाबाबत महत्त्वाची बैठक सुरू आहे. भरघोस पगारवाढ देण्याबाबत यामध्ये चर्चा होण्याची शक्यता असल्याचं समजतंय. या संपावर मध्यम मार्ग काढण्याबाबत देखील बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते. या सगळ्या कर्मचाऱ्यांना भरघोस पगारवाढ देण्याबाबत प्रस्ताव आहे आणि त्याबाबत या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. तेव्हा या सगळ्या संदर्भात अधिक तपशील घेऊया. आपले प्रतिनिधी दीपक भातुसे हे सध्या आपल्या सोबत आहेत. दीपक, आत्ता महत्त्वाची बैठक सुरू असल्याचं समजतंय. परिवहन मंत्री, उपमुख्यमंत्री आणि शरद पवार हे तिघही आहेत आणि मध्यम मार्ग काढायचं समजतंय. नेमका हा मध्यम मार्ग काय असेल? रिद्धी, आपल्याला माहिती आहे जवळपास 13 दिवस हा एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे आणि एसटी कर्मचारी हे विलिनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहेत. आझाद मैदानावर बसलेले कर्मचारी किंवा विविध राज्यांमध्ये डेपोंमध्ये आंदोलन करणारे एसटी कर्मचारी हीच मागणी करतात की जोपर्यंत एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण होत नाही तोपर्यंत आम्ही हा संप मागे घेणार नाही. आणि विलिनीकरणाची प्रोसेस किंवा विलिनीकरण हे सोपं नाही आहे. राज्य सरकारला विलिनीकरण परवडणार नाही अशी सुद्धा स्थिती आहे, कारण 90,000 वर एसटी कर्मचारी आहेत आणि त्यांचं सगळ्यांचं जर राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करायचं झालं तर राज्य सरकारवर मोठा आर्थिक बोजा पडू शकतो आणि तो राज्य सरकारला पेलवणार नाही, राज्याच्या तिजोरीला पेलवणार नाही. त्यामुळे ज्याच्यातून मध्यम मार्ग काढण्यासंदर्भात आता चर्चा सुरू झालेली आहे. जी बैठक आता नेहरू सेंटरला सुरू आहे त्या बैठकीमध्ये स्वतः शरद पवार आहेत, परिवहन मंत्री अनिल परब आहेत आणि उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री सुद्धा आहेत ते अजित पवार आहेत. आणि या बैठकीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांना कशा पद्धतीने पगारवाढ दिली जाईल, राज्य सरकार त्याचा किती बोजा उचलेल या संदर्भात प्राथमिक चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते. आणि एसटी कर्मचाऱ्यांचा जो वेतन करार आहे तो सुद्धा करार एसटी महामंडळाबरोबर होणं बाकी आहे. तर तो करार जेव्हा होईल त्या करारामध्ये अगदी भरघोस वेतनवाढ देण्यासंदर्भातला हा या प्रस्तावावर साधारणतः चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते. कारण आपल्याला माहिती आहे दिवाळीच्या आधीच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात भरघोस वाढ करून तो 28% करण्यात आला आहे. आणि आता विलिनीकरणाऐवजी जर भरघोस पगारवाढ दिली तर एसटी कर्मचारी सुद्धा कदाचित एक पाऊल मागे जातील आणि संप मागे घेतील अशी शक्यता वाटते सरकारला आणि एसटी महामंडळाला. त्यामुळे त्या संदर्भात या बैठकीत प्राथमिक चर्चा शरद पवार आणि अजित पवारांबरोबर होईल आणि परिवहन मंत्री नंतर एसटी महामंडळाबरोबर चर्चा करतील अशी शक्यता आहे. निश्चित. दीपक, धन्यवाद आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार, अनिल परब आणि अजित पवार यांच्यामध्ये झालेल्या बैठकीतून तोडगा निघेल अशी अपेक्षा असल्याचं त्यांनी म्हटलंय. केवळ बैठकांचा सिलसिला ठरू नये असं सुद्धा दरेकर म्हणाले. एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन मागे घ्यावं असं आवाहन प्रवीण दरेकर यांनी शरद पवार यांना केलेलं आहे. सध्या एसटी संपाबाबत या तिन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठक सुरू आहे आणि त्या सगळ्यावर आता विरोधी पक्षनेत्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. आता बैठक घ्यायची होती तर त्या ठिकाणी मोर्चेकऱ्यांचा प्रतिनिधी आणून मंत्रालयात बैठक संबंधित मंत्री किंवा परिवहन मंत्री करू शकत होते. त्यामुळे अशा गुपचूप बैठका करण्याचं प्रयोजन काय? परत त्यालाही आमची हरकत नाही, कारण आम्हाला कारणं सांगून या ठिकाणी विषय भरकटवायचा नाही. भले त्या ठिकाणी वलडीला कुठे सेंटर पॉईंटमध्ये बैठक घेऊ द्या, परंतु या ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांना न्याय द्या. वांजोटी चर्चा, वांजोटी बैठक होणार असेल तर त्याचा काडी मात्र उपयोग नाही. आणि मला वाटतं तुम्ही दिलेल्या वचनांची जाहीरनाम्याचीच पूर्तता करा. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे